नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये डॉक्टर कौशिकांना गुरुजींनी फोन केल्यामुळे उद्याचा वाढीव मुहूर्त आहे ते माहिती पडलेलं असतं आणि अंजलीने हे सगळं लपवलं तेही कळलेलं असतं. त्यामुळेच ते कुकीला फोन करतात आणि सांगू लागतात की आज आपण अप्पू आणि शशांकचं जे रजिस्टर लग्न केलं ते योग्य केलं का, मला गुरुजींचा फोन आला होता, उद्याचा वाढीव मुहूर्त आहे. मागे अंजलीने फोन उचलला आणि सगळा घोळ घालून ठेवला, उद्या आपण उद्याच्या मुहूर्तावर अप्पू आणि शशांकचं मंदिरात लग्न करायचं का असं ते विचारतात. तेव्हा कुकी तर खूपच खुश होतो आणि का नाही, अप्पू आणि शशांकचं विधिवत लग्न देखील होऊन जाऊ देत, आपल्या मनातली शंका देखील मिटेल असं सांगतो. तर कौशिक म्हणतात, पण दादा आणि माई यासाठी तयार होतील का आणि एवढ्या कमी वेळेत तयारी कशी करायची. तेव्हा कुकी बोलतो की आम्ही सगळी तयारी करू आणि मी बोलतो माईशी. तेव्हा डॉक्टर कौशिक देखील रिलॅक्स होतात. तर तेव्हा अंजली तिथे येते. डॉक्टर कौशिक सांगतात, अप्पू आणि शशांकचा जन्म एकमेकांसाठीच झाला आहे, त्यांची लग्नगाठ तर स्वर्गात बांधली आहे, या गोष्टीवर आता माझा विश्वास बसलाय असं तिला सांगतात. तेव्हा अंजली आता वैतागत काय झालंय म्हणून विचारते. तेव्हा डॉक्टर कौशिक बोलतात, तू गुरुजींचा जो फोन माझ्यापासून लपवला होतास ना ते मला कळलंय, आता उद्याच मंदिरात अप्पू आणि शशांकचं विधिवत लग्न होतंय. तेव्हा अंजली लगेच डोक्याला हात लावते. तर इकडे आता कुकी माईंकडे येतो आणि घडलेला सर्व काही प्रकार सांगतो. तेव्हा माई म्हणतात की पण उद्याच्या उद्याच अप्पू आणि शशांकचं विधिवत लग्न करू, कारण विधिवत लग्न करायचं अशी अप्पूची खूप हौस होती ना, आणि तसंही दोघांवर लग्नाचे 4 संस्कार होतील आणि आपल्याही मनातील शंका मिटेल. तेव्हा पन्ना मध्येच बोलते की पण सुवा वहिनी आणि विठू भाऊजी नाहीये तिथे. तेव्हा आता माई काळजीत पडतात. परंतु कुकी म्हणतो की पन्ना, तिकडे दुर्गा त्यांची तब्येत ठीक नाहीये आणि लग्न उद्या करायचंय, आता जरी कळवलं ना तरी ते इकडे येऊ शकणार नाही. तर माई देखील म्हणतात की हो, मी सुवाशी बोलते, तिला शशांकच्या लग्नात खूप हौस करायची होती, परंतु उद्याचाच मुहूर्त आहे, मग करणार तरी काय. तेव्हा पन्ना आता पुन्हा बोलते की पण शशांकच्या पायाचं काय. तर कुकी सांगतो की त्याचं काय, दिवसातनं 4 वेळा वर खाली तर करतो, पण त्याला फक्त फेऱ्याच्या वेळेस उभं करूया, इतर वेळेस ना बसूनच ठेवूया. तर आता माई म्हणतात की ठीक आहे, आपण सगळं काही ना देवळातच करू. ते ऐकून कुकी खूपच खुश होतो आणि बोलतो की मला कौशिकदा सुद्धा हेच बोलले होते, परंतु तुम्हाला पटेल की नाही म्हणून मी काही बोललो नाही, पण आता तुझी सुद्धा इच्छा आहे ना, मग ठीक आहे, मी गुरुजींना फोन करून सगळी तयारी करायला सांगतो, उद्या आपण पटकन आवरून मंदिरात जाऊया. ती देखील म्हणतात की होय, 4 अक्षदा पडतील, आपण वैदिक पद्धतीने सगळं काही करूया. पण आता पुन्हा खोडा घालत म्हणते की माई, हे म्हणजे ना इजा बिजा तिजा होईल, दोघांचं आता तिसऱ्यांदा लग्न होतंय, हे शुभ असेल. तेव्हा माई म्हणतात की पन्ना, काहीही काय बोलतेस आणि देवाच्या साक्षीने जे काही घडतं ना ते तर नेहमी शुभच असतं. कुकी आता खूपच एक्साइट होत म्हणतो की चला आता ही बातमी मी माझ्या गँगला देऊन येतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कानिटकरांच्या घरचे सर्वजण छान तयार होऊन मंदिरात पोहोचलेले असतात आणि लग्नाची तयारी करत असतात. शशांक तिथेच तसा उभा असतो, माई त्याला बळजबरीनेच खाली बसवतात. सुमीचे सासू सासरे देखील लग्नासाठी हजेरी लावतात. सुमी पाया पडत त्या दोघांचेही आशीर्वाद घेत असते आणि लग्नाची तयारी जोरदार सुरू असते. तर दुसरीकडे डॉक्टर कौशिक तयार झालेले असतात आणि सारिका आत्यांना आवाज देत बोलावून घेतात. सारिका आत्यांनी देखील सगळी तयारी केलेली असते. अंजली मात्र तशीच तोंड पाडून तिथे बसलेली असते. डॉक्टर कौशिक आणि सारिका आत्या तर खूप खुश असतात. डॉक्टर कौशिक सांगतात की आपल्याला कन्यादानापर्यंत तरी तिथे पोहोचायला हवं. तेव्हा सारिका आत्या बोलतात की आत्ताच अप्पूचा फोन आला होता, ती मंडळी अजून निघाली नाहीत आणि तसंही आपण गेल्याशिवाय काही सुरू होणार आहे का. डॉक्टर कौशिक म्हणतात की मला अप्पूच्या लग्नाचे सगळे विधी डोळे भरून पाहायचे आहेत. तर अंजली मनाशी विचार करते की माझ्या मुलीचं लग्न आहे आणि हे दोघे एका शब्दानेही मला लग्नाला चल असं म्हणत नाही, जशी काय मी यांची आणि अप्पूची कोणीच लागत नाही. आणि ती डॉक्टर कौशिकांना थांबवत म्हणते की थांबा, मला 5 मिनिटं द्या, मी तयार होऊन आले. आणि ती आज जाते. तेव्हा डॉक्टर कौशिक आणि सारिका आत्या खूप हसू लागतात. त्यानंतर डॉक्टर कौशिक, सारिका आत्या आणि अंजली मंदिरात पोहोचतात.
देखील छान तयार होऊन नववारी घालून तिथे आलेली असते. ती प्रेमानेच डॉक्टर कौशिक आणि सारिका त्यांना भेटते. त्यानंतर डॉक्टर कौशिक माईंशी बोलत असतात तर अप्पूचं मागे लक्ष जातं. शालू, विनू आणि छोटू देखील तिथे आलेले असतात. अप्पूनेच त्या तिघांनाही बोलावलेलं असतं. शालूत भाऊक होत विचारते की अप्पू, आपण तुझ्या घरात दोनदा राडा घालण्याचा प्रयत्न केला तरीही तू तुझ्या लग्नाला आम्हाला बोलावलंस का? तेव्हा आता अप्पू प्रेमानेच सांगते की काही झालं ते फक्त आपल्यात आहे. मी घरात कुणालाही काहीही सांगितलं नाही आणि तसंही जर तुम्ही आले नसतात तर मला सगळ्यांनी प्रश्न विचारलेच असते ना. माई तर केव्हापासून तुझी वाट पाहते, असं शालूला सांगते. तेव्हा शालू म्हणते की अप्पू, तुझ्यासारखी चांगली माणसं आहेत ना, म्हणूनच आमच्यासारखी रस्ता चुकलेली माणसं त्या रस्त्यावर चालतात आणि आपण पुन्हा त्या भाईगिरीच्या वाट्याला जाणारच नाही, असं अप्पूला सांगते. तर त्यानंतर माई शालूकडे येतात आणि तू कुठे होतीस, चल लवकर गुरुजींना त्यांच्या कामात मदत कर म्हणून सांगतात. शालूला मात्र माईंना सर्व काही सांगायचं असतं. अप्पू आत्ता राहू देत म्हणून बोलते, परंतु शालू म्हणते की नाही, आत्ता खरं काय ते सर्वांना कळलंच पाहिजे. आणि ती माईंना सांगते की तुमच्या घरात जी पहिली चोरी झाली होती ती आपल्या सांगण्यावरून छोटूने केली होती आणि त्यानंतर दुसरी चोरी आपण स्वतः केली. आता शालूचं ते बोलणं ऐकून घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. शालू पुढे बोलते की एकदा नाही तर दोनदा आपण त्या मंदिरात पाप करायला गेलो होतो. एकदा नशिबाने वाचवलं आणि दुसऱ्यांदा तुमच्या घरच्या या लक्ष्मीने. अप्पूने तर आम्हाला माफ केलं, परंतु आपण तुम्हा सर्वांना सॉरी बोललो नाही ना, म्हणून मन खूप खात होतं. एवढं सगळं झाल्यानंतर देखील अप्पूने आम्हाला लग्नाला बोलावलं आणि इथे येऊन जर का मी तुम्हाला सॉरी बोलले नाही ना तर आयुष्यभर खूप त्रास होईल माई. बोलतच आता हात जोडत माईंची माफी मागू लागते. तेव्हा माई नाटकं करत म्हणतात की काय झालं, मी तर काही ऐकलंच नाही. घरातील सर्वजण देखील आम्हाला तर काही ऐकूच आलं नाही, असं बोलतात. तेव्हा विनू म्हणतो की बघितलं बॉस, आपण नशीबवान आहोत, आपल्याला ही अशी माणसं भेटली ते. तर माई म्हणतात आता झालं गेलं, सगळं विसरून जा आणि अप्पू आणि शशांकच्या लग्नाची तयारी करा. शालू म्हणते की जर का ही अशी माणसं आम्हाला आधी भेटली असती ना तर अशा चुकीच्या मार्गाने आम्ही कधी गेलोच नसतो. त्यानंतर अप्पू डॉक्टर कौशिकांना बोलावते आणि शालूला सांगते की तुझ्या आईच्या ऑपरेशनची सगळी जबाबदारी बाबा घेईल, तुला एकही पैशाचा खर्च लागणार नाही, बाबाचं हॉस्पिटल तर आहेच ना. डॉक्टर कौशिक देखील होकार देतात. तर अप्पू पुन्हा हसतच सांगते की आणि तुझे हे जे दोन साथीदार आहेत ना, तेव्हा आता विनू आणि छोटू जरा घाबरतात. अप्पू हसतच बोलते की यांना ना आपण कुठेतरी छान सेटल करूयात, त्यानंतर गुरुजी लग्नाच्या विधीला सुरुवात करूयात म्हणून सांगतात. तेव्हा अप्पू आणि शशांक आता पाटावर येऊन उभे राहतात. आणि निखिलने मध्ये अंतरपाठ धरलेला असतो तर गुरुजी मंगलाष्टक म्हणत असतात. घरातील सर्वजण अगदी आनंदाने अप्पू आणि शशांकवर अक्षदा टाकत असतात. त्यानंतर अप्पू व शशांक एकमेकांना वरमाला घालतात. अखेर अप्पू आणि शशांकचं लग्न पार पडतं. दोघेही खूपच खुश असतात. तर पुढील भागात अप्पूच्या मुलीची वेळ झालेली असते. अप्पू रडत असते. डॉक्टर कौशिक प्रेमानेच म्हणतात की तुला नात्यांचं खूप अप्रूप आहे ना, म्हणून मी तुझ्यासाठी हे घर शोधलंय. या सगळ्या नात्यांना जप, सगळ्यांनाच हे असं कुटुंब मिळत नाही. तुझ्या सासरशांशी नीट वाग म्हणून सांगतात. अप्पू मात्र डॉक्टर कौशिकांना मिठी मारत खूप रडत असते. घरातील सर्वच जण भावूक झालेले असतात. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.